नमस्कार मंडळी, खिल्लार शेतकरी सॅन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा। कारण का या चॅनलमार्फत शेतकऱ्यांकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मी बारकावा समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ज्यांना तो बारकावा ऐकायचा आहे, समजून घ्यायचा आहे, त्यांनी तात्काळ वेळ काढून बारकावा समजून घ्यावा आणि तो स्वीकार करून घ्यावा। तर मंडळी, या चित्रीकरणमध्ये जी गाय दिसते, तर त्या गायीचं मी थोडक्यात वर्णन करतो आहे। ज्यांना समजेल, खरंच तो भाग्यवान आहे, आणि ज्यांना समजणार नाही त्या व्यक्तीने समजावून घेतल्यास तोही व्यक्ती भाग्यवान असेल। तर मंडळी, ही गाय आहे काजळी प्रकारात येते, मग जवळपास 80 ते 90% काजळी प्रमाणात येते। तर काजळी प्रकारात या गायीला जे अवयव आहेत ते प्युअर काजळीमध्ये मी कधी बघायला मला मिळाले नाही। का? तर शिंगांचा आकार, शिंगांची लांबी, तोंडाचा निमूळतापणा आणि कान बारीक आणि शरीरसृष्टी एकदम दूध देण्यासारखी। मंडळी, सड वगैरे अगदी चारी योग्य, आणि सडाचा आकार वगैरे चांगला, आणि शेपूट चौकात बारीक, आणि शेपटाची जाडी पातळ, आणि वासरूसुद्धा काजळी सदृढ आणि एक नंबर।